नमस्कार मंडळी, मी आहे प्रतीक आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे हरिहरगडावरती. आणि आज माझ्यासोबत माझा मित्र भाविक आहे. हरिहरगड या किल्ल्याची साधारण उंची 3500 फूट इतकी आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ आहे. या किल्ल्याला हर्षगड या नावाने देखील ओळखले जाते. हे नाव त्याच्या जवळील असलेल्या हर्षेवाडी या गावामुळे पडलेले आहे. तर आम्ही आता हे बघा, इथून इथपर्यंत चाललो आहे आणि वरून खूप ऊन पडलं आहे, त्यामुळे दम पण खूप लागतो आहे आम्हाला. हरिहरगड ओळखला जातो तो त्याच्या पायऱ्यांमुळे. गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या कोरण्याची पद्धत सातवाहन राजवटीपासून चालत आली आहे. हरिहरगड अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी 1636 साली त्याच्या शेजारचा त्र्यंबकगडासोबत हा ही किल्ला जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड स्वराज्यात आणला. शेवटी 1818 मध्ये हरिहरगड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. तर फायनली मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे मागे आपल्याला या पायऱ्या दिसत आहेत. तर चला या पायऱ्यांचा थरारक अनुभव घेऊया. अठराशे 1818 सालच्या मराठेशाही बुडवण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेताना त्याच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला. या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढावाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात. खरे तर त्यावेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त सुद्धा केले. पण हरिहरगडाच्या अनोख्या पायऱ्यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्यांनी हरिहरगड जिंकून घेतला. पण त्याच्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला मात्र हातही लावला नाही. यावरून लक्षात येते की हरिहरच्या पायऱ्या किती सुंदर आणि आकर्षक आहेत. मंडळी, आपल्या या प्रतीकजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. इथे डाव्या हाताला तुम्ही बघू शकता किती खोल दरी आहे ती.
तर तिथून वरती आल्यावरती आपल्याला इथे एक द्वार लागतं आणि इथून मागे आपण बघू शकता किल्ल्याचं संपूर्ण पठार आपल्याला मागे दिसत आहे. इथे हनुमानाचं मंदिर आहे. हे आहे या किल्ल्यावरील दारू कोठार. किल्ल्यावर येण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. पुढे दोनही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात. निरगुडपाडा हे गाव खोडाळ त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून 20 किलोमीटरवर निरगुडपाडा हे गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईवरून दोन मार्ग आहेत. एक मुंबई कल्याण कसारा खोडाळ निरगुडपाडा हे अंतर 194 किलोमीटरचं आहे. दुसरा मार्ग मुंबई कल्याण भिवंडी वाडा खोडाळ निरगुडपाडा हे अंतर 190 किलोमीटरचं आहे. तसेच इगतपुरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वर मार्गे निरगुडपाड्याला येता येते. हरिहरगड व भास्करगड या दोन्ही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे. जर तुम्ही एसटीनं किंवा बसने येत असाल तर अजून दोन मार्ग आहेत. कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपुरी गाठावे. इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत निरगुडपाडा हे हरिहरगडाच्या पायथ्याचे गाव आहे. या गावातून किल्ल्यावर येण्यासाठी 2 तास पुरतात. आणि दुसरा मार्ग आहे निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर खोडाळ या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाचे गाव लागते. या गावातून या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1 तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे. आम्ही सुद्धा आज ह्याच वाटेने आलो आहोत. तर मंडळी किल्ल्याच्या खाली मी आत्ताच आलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे किल्ला दिसतोय. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.